साखर जात आहे, म्हणजे 60 रुपये किलो साखर युरोपमध्ये विकत आहे. मग आपल्या इकडे सुद्धा हे पट्टे पडले की साखरेचा भाव वाढणार आहे आणि कारखानदाराला 2 ते 2500 रुपये. खाण्याच्या बाजूला बसले होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या घरी सुद्धा आणि ते काय म्हणत होते की आम्हाला 2200 रुपये सुद्धा भाव पाहिजे. मग संघटनेवाले कशामुळे आंदोलन करायचे? आम्हाला 2200 रुपये भाव सुद्धा मान्य, आम्हाला भावाशी काही घेणं देणं नाही, कारखाना चालला पाहिजे. पण त्या आडून कुठं तरी यांना असं म्हणायचं होतं की आमचे पोट भरले पाहिजे, शेतकरी मातीत गेला तरी काय हरकत नाही. कशामुळं? त्यांच्या घरी पाकिट जातात आणि पाकिट गेल्यामुळं हे तोंड दाबून गपचीप बसतात. परंतु एक लक्षात ठेवा, इथून पुढे हे चालणार नाही. इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याचा पोरग उसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या शासनाची मुस्कान दाबी केल्याशिवाय. जिल्ह्यात 32 लाख टन उसाचं उत्पादन अपेक्षित आहे. त्या हिशोबानं या एकूणच 1.5-2 महिने चाललेल्या आंदोलनामुळं जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 64 कोटी रुपये वाढून मिळालेले आहेत. शिवाय मागच्या वर्षाचे 6-7 कोटी रुपये 100 रुपयाच्या रूपानं मिळालेले आहेत. चळवळी केली, संघटितपणा दाखवला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. महायुतीचं जोड सुरू करा सर. परभणी जिल्ह्यातल्या सर्वच साखर कारखान्यांनी किमान 2700 रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती. अर्थात या परिसरामध्ये असणारा दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकव्हरी कमी असणं, यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती. बहुतेक सगळ्या कारखान्यांनी 2700 रुपये जाहीर केलेलं होतं. 2 कारखाने मागे राहिलेले होते. आज या ठिकाणी रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि लक्ष्मी नरसिंह आणि 21 याही कारखान्यांनी 2700 रुपये द्यायचं कबूल केलं. आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्ही सहकार्य करू, कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत, टिकले पाहिजेत, त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीनं आम्हीही त्यांना सहकार्य करू.